हरियाणातील खामगाव शहराजवळील मंगळ कार्यालय श्रीहरी लॉन्सला काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. लॉन्समध्ये अनेक एलपीजी सिलेंडर असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आगीचं कारण अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं समोर येत आहे. या आगीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. मिळालेल्या माहितीनुसार बुलढाण्यातील खामगाव शहराजवळ असलेल्या सुटाळा येथील श्रीहरी लॉन्सला मंगळवारी रात्री आग लागली. हे जिल्ह्यातील सर्वात मोठं लॉन्स असल्याचं बोललं जात आहे. ज्यावेळी आग लागली तेव्हा लॉन्समध्ये 10 ते 12 एलपीजी सिलेंडर होते. यामुळे स्फोट होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच नांदुरा येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. त्यानंतर अकोला येथूनही अग्निशमन दलाचं वाहन बोलवण्यात आलं.